मावशी सॉरी, मला याला जरा उशीरच झाला. मावशी तुम्ही रागावलात का? आय एम आई ग आई. मावशी काय झालंय? मावशी अहो मावशी तुम्हाला ताप आहे? थांबा मी गोळी आणते. असं कसं ताप आला अचानक तुम्हाला? डास बीस चावला का? नाही ग. थंडी वाजते का तुम्हाला? अगं काल सुनबाईने आईस्क्रीम दिलं मला. थांबा आलीस ते बरं केलंस बे. आता तुम्ही आधी ही गोळी घ्या, घ्या बघू. घ्या घ्या. बरं झालं तू आलीस बे. मला वाटलं तुझ्या घरी काही अडचण बिडचण आहे की काय. म्हटलं येतेस की नाही? कस मावशी हो येणारच होते मी. तुम्ही एक काम करता का, तुम्ही आडव्या पडा हा, मी घड्या ठेवू का? अगं तू आली नसतीस ना तर काय झालं असतं माझं देव जाणे. मावशी फॅमिली डॉक्टर कडे जायचं का आपण? त्यांचा नंबर कुठे आहे? म्हणजे तुम्हाला कुठे जायला नको ना या अवस्थेत. किती अंगावर काढताय हो तुम्ही. कुठे मुक्ताबाई? अगं जगातले सगळे आजार प्रेमाने बरे होतात. प्रेम करणारी आणि काळजी घेणारी माणसं फक्त जवळ पाहिजेत, दुसरं कोणी नको. असं जर झालं ना मावशी तर डॉक्टरांना त्यांचा धंदाच बंद करावा लागेल. काय डॉक्टरांचा धंदा बिंदा बंद होत नाही, हल्ली प्रेम करणारी माणसं मिळतात कुठे. मावशी तुम्हाला असा ताप आलेला असताना तरी तुमच्या सुनेने थांबायला हवं होतं ना. नाही म्हणजे बाहेरच्या माणसाने कितीही केलं तरी तो शेवटी बाहेरचाच माणूस ना. अगं तिला काम आहेत, आम्ही बिनकामाचे. बिनकामाच्या लोकांसाठी तिच्याकडे वेळ नाही. मी आणि माझा मुलगा बिनकामाचे. तुला सांगितलं ना या खोलीत जायचं नाही म्हणून. अहो पण मावशी तुम्ही झोपला होतात आणि 3 वाजले होते म्हणून मी. तरीही या खोलीत यायचं नाही. एक वेळ तो उपाशी राहिला तरी हरकत नाही. पण तू या खोलीत आलीस तर तो एवढ्यात रागा करेल ना, आणि ते आपल्याला परवडण्यासारखं नाहीये. आणि एकदा का तो हिंसक झाला ना की आपल्याला आवरणं फार कठीण जाईल पुरी. हो देते था इकडे दे. अहो पण मावशी सांगितलं ना दे इकडे. अहो पण मी घेऊन जाते. मावशी तुमचा ताप 2 पर्यंत गेलाय. आता अजिबात अंगावर काढायचं नाही. मी लवकरात लवकर डॉक्टरांना बोलवणार आहे. कुठे डॉक्टरांचा नंबर? अगं तुझ्या आधी ती बाई होती ना, तिने डायरी बनवली होती, त्यातच डॉक्टरांचा नंबर असेल. पण तिने कुठे ठेवली मला माहित नाही ग. बरं असू द्या, मी बघते. हा मावशी डॉक्टर कदम का? मिळाला नंबर. हॅलो डॉक्टर कदम. हा मी मुक्ता बोलतेय. मावशी जरा ऍड्रेस सांगा ना इकडचा परत.
आंबेडकर चौक गोल्डन विला। हाँ डॉक्टर कदम, मी आंबेडकर चौक गोल्डन विला मधन बोलतीये। ऍक्च्युअली इकडे शांती मावशी आहेत ना, त्यांची तब्येत खूप बिघडली अचानक, तर तुम्ही प्लीज चेकअप करायला येता का लवकर? ओके ठीक आहे ठीक आहे, पण डॉक्टर प्लीज लवकरात लवकर याल का? मावशी, त्या डॉक्टरांची आता एक अपॉइंटमेंट आहे, ती अपॉइंटमेंट संपल्यावर डॉक्टर येतील। हा किती वाजले ग? 8 वाजून गेलेत मावशी। अरे बापरे, तू निघत आ, तुला उशीर झाला असेल ना। मावशी असं काय करताय, डॉक्टरांना येऊ दे ना, मग मी निघेन। अगं मी घेईन औषध, तू नको काळजी करूस, तुला घरी वेळेवर पोचायला पाहिजे की नाही? मावशी जर डॉक्टरांनी सांगितलं की बाहेरनं कुठनं तरी औषधं आणायची आहेत, तर तुम्ही आणणार आहात का? मी थांबते ना। अग उद्या घेता येतील ना, आणि डॉक्टर मागेच लागले तर त्यांनाच सांगेन मी। बाबा रे तूच आणून दे बाबा मला। तुमची तब्येत एवढी बरी नाहीये तरी तुम्ही जोक्स मारताय। अगं मग काय करू, तोंड पाडून कसं बसता येईल मला, जीव रमावणार कसा मी माझा? मावशी तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक सांगू का? काय ग, तुमची तब्येत एवढी बरी नसताना तुम्ही तुमच्या सुनेला का नाही थांबवून घेतलं? तिने पैसे टाकले, काळजी घ्या म्हणाली, झाले, तिचं कर्तव्य संपलं। मावशी मी आज रात्री इथेच थांबणार। नाही नाही नको, तू जा मुक्त। मावशी आता तुम्ही शांतपणे झोपा, मी इकडेच आहे तुमच्या जवळ। ठीक आहे। ऋजुता। हा काय चाललंय, सध्या किती बिझी असता तुम्ही, तुमच्याकडे माझ्याशी बोलायलाही वेळ नाहीये। असं का म्हणताय? मी उद्या चाललोय। ठीक आहे तर ठीक आहे, आणखी काय म्हणू मी, सवय झाली आहे या वाक्याची आता। मी उद्या चाललोय। हॅलो। हॅलो रुजू। हा बोल ग। रुजू मला ना एक फेवर हवं होतं। आय एम रिली सॉरी, पण आजची रात्र तू पुन्हा एकदा मिहिरला तुझ्याकडे ठेवून घेशील का ग? कारण मी ज्या मावशींकडे काम करते ना, त्यांची तब्येत अचानक बिघडली ग, आणि मला आज रात्र इकडे थांबावं लागणार आहे, प्लीज। हो चालेल की, अगं त्यात काय एवढं, चला दीदी झोपायला चला, उशीर झालाय ना आता। मावशी निघताही येऊ देत ना, मग आम्ही जाणारच आहे ना। तुला आज इकडेच झोपायचंय, तुझी आई नोकरी करते की नाही, तर आज रात्री तिला तिथेच थांबावं लागणार आहे। तिचा आता जस्ट फोन आला होता मला, आणि मावशी इट्स ओके, मुक्ताईने सांगितलंय ना, मग मी राहीन इथेच। गुड बॉय आदिती, हे सगळं नंतर आवरते मी, आता झोपायला पळायचं। मम्माला गुड नाईट किस। गुड नाईट। गुड नाईट। तू कुठे चाललास? झोपायला का? मी कुठे झोपायचं? तिथेच झोपायचंय, पण आधी मावशीला गुड नाईट किस तर देशील? गुड नाईट। गुड नाईट बेटा। ये
किती छोट्या छोट्या गोष्टीत आनंद असतो ना. वय आणि पैसा वाढला की हा आनंद हरवून जातो बहुतेक.